नमस्कार, रक्षाबंधन येत आहे आणि त्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनायलाच पाहिजे। तर आज आपण मिल्क पावडरचा यूज करून चॉकलेट मावा बर्फी बनवणार आहोत। तुम्हाला समोर साहित्य दिसतच असेल, मी बनवताना तुम्हाला त्याचं मेजरमेंट देईल। हा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी पूर्ण बघा। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे, त्यात मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे, 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे। जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमधून बारीक करून घ्या। 100 ग्रॅम मिल्क पावडर घातलेली आहे, साधारण ती 5 चमचे मिल्क पावडर होते। 1/2 चमचा वेलची पावडर घातलेली आहे, असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही। त्यानंतर 3 चमचे कोको पावडर घातलेली आहे। हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, गुठळ्या व्हायला नको असं आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे साखर घातलेली आहे, इथे साखर मी 3 चमचे घातलेली आहे। तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता। आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, याचा गोळा जमेपर्यंत आपल्याला हे एकजीव करून एकसारखं हलवत राहायचं आहे। 10 मिनटं सर्व एकत्र केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला पॅन अगदी क्लिअर झालेला आहे, आपला गोळा तयार झालेला आहे, पॅनपासून सेपरेट झालेला आहे, परफेक्ट कलर आणि परफेक्ट शाईन आलेली आहे। ताटाला इथे मी सर्व बाजूंनी तूप लावून घेतलेलं आहे, बर्फीचं मिश्रण टाकून सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी एका वाटीच्या सहाय्याने पसरवून घेतलं आहे एकसारखं आणि वरतून ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। आता आपल्याला 1 तास फ्रीजमध्ये याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। फ्रीजमधून काढल्यानंतर याचे मी काप करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता आपली मिठाई अगदी परफेक्ट झालेली आहे। या रक्षाबंधनला तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।